ताज्या बातम्या आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी एस प्राइम मराठी ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा। नमस्कार, एस प्राइम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आता आपण विठ्ठलचे चेअरमन अभिजित आबा पाटील यांच्या साखर वाटप केंद्रासमोर उभा आहोत। येणाऱ्या काही दिवसात दिवाळी आलेली आहे आणि या दिवाळीसाठी शेतकरी सभासदांना साखरेचं वाटप होतंय, त्यामुळे शेतकऱ्यांची वाढती गर्दी पाहता ही साखर कशा पद्धतीने वाटली जाते आणि साखरेच्या वाटपानंतर शेतकऱ्यांमध्ये कशा पद्धतीने समाधान आहे हे आपण आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। काही शेतकरी सभासद आपल्यासोबत उभे आहेत, काय वाटतं तुम्हाला? चांगलं वाटतंय, चांगलं वाटतंय। नाव काय? विठ्ठल रामचंद्र माळी बाबळगाव। इकडे बघा, विठ्ठल रामचंद्र माळी बाबळगाव। चांगलं वाटतंय, चांगलं वाटतंय। तीन वर्षाचं साखर मिळाली, चिकन मिळाली नाही, मिळाली आज, मिळाली आज, मिळाली पहिले नव्हती। तुमचं काय नाव? मल्लारी मच्छिंद्र खाली। बरं, काय वाटतं तुम्हाला? समाधान वाटतं, काय वाटतंय? साखर मिळली, दोन तीन वर्ष मिळली नव्हती, आता मिळली, चांगलं आहे। बरं, ह्याला जबाबदार कोण आहेत आता? कशाला? साखर मिळण्याला जबाबदार कोण आहेत काय? आता त्यांचं नाव मला येत नाही, अभिजित दादा पाटील का? बर, त्यांना। आणि मागच्या दोन वर्ष सत्ताधारांनी साखर दिली होती, त्याबद्दल काय वाटतंय? दुःखच व्यक्त होतं, काय वाटतंय? कसं चाललं होतं कारखान त्यावेळेस, आता काय फरक वाटतो? फरक चांगला फरक आहे। होय, तुम्हाला काय वाटतं? गेली दोन तीन वर्ष झालं साखर वाटप नव्हतं, त्यामुळं आता साखर वाटप आहे, त्यामुळं आता दिवाळी गोड होणारच, कारण अभिजित आबाच्या पाटलाच्या रूपानं आपल्याला साखर मिळाली, त्यामुळं दिवाळीचा आनंद अगदी भरभरून होणार, यात काय शंका नाही। आणि पूर्वीसारखे दिवस येतील अशा आशा वाटते। हां, अभिजित आबा पाटील यांनी दिवाळीसाठी साखर वाटप केले, त्यामुळं शेतकरी सभासदांमध्ये एक विश्वास निर्माण झाला आहे की पूर्वीसारखे दिवस येतील। कॅमेरामन ऋषिकेश नंद्रे सह जाकीर नाथ।